अकोट तहसील अंतर्गत संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दिले जाणारे अनुदान मागील 3 ते 4 महिन्यांपासून मिळाले नाही, त्यामुळे निराधार नागरिक व त्यांचे कुटुंबीय आर्थिक अडचणीत सापडले आहेत, त्यामुळे संबंधित अनुदान तात्काळ खात्यांमध्ये जमा करावे अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांकडून केली जात आहे. निराधार नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी शासनाकडून निराधार नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. निराधार व्यक्ती पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून असल्याने योजनांचा लाभ देण्याबरोबरच त्यांना आर्थिक मदतही करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्या पैशाचा उपयोग औषधी खरेदी करण्याबरोबरच दैनंदिन गरजांवर करता येईल. निराधारांना अनुदान देण्यासाठी विविध योजना चालविल्या जातात. या योजनांतर्गत लाभार्थ्याला मासिक अनुदान दिले जाते. मात्र अकोट तालुक्यातील निराधार वृद्ध नागरिकांचे गेल्या 4 महिन्यांपासून मानधनच मिळालेले नाही. मानधनाची रक्कम सरळ बँक खात्यात जमा होत असल्याने निराधार नागरिक सर्वप्रथम बँकेत जाऊन अनुदानाविषयी विचारणा करीत आहेत, मात्र अनुदानच जमा न झाल्याचे बँकेकडून सांगण्यात येत आहे. तर बँकेकडून निराश झालेले नागरिक अखेर तहसील कार्यालयात विचारणा करतात, पण तिथेही त्यांना न्याय मिळत नसल्याने तालुक्यातील निराधार वृद्ध नागरिकांचे जीने मुश्किल झाले आहे. एमसीएन न्यूज मराठी करिता देवानंद खिरकर, अकोट. अकोट मध्ये संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना या महिन्यामध्ये त्याचे बिल काही कर्मचाऱ्यांच्या ड्युटीज या इलेक्शन कामासाठी यवतमाळमध्ये लागलेले असल्या कारणाने थोडा उशीर झालेला आहे. संबंधित कर्मचारी यांना सक्त ताकीद देण्यात आलेली आहे की यानंतर संजय गांधीचे कोणत्याही योजनेचे कोणतेही बिल हे योग्य वेळेत गेले पाहिजे, जेणेकरून संजय गांधीचे जेवढे पण आपले लाभार्थी असतील त्यांना वेळेवर त्यांचा निधी आणि अनुदान प्राप्त होईल.